नमस्कार, पोलीस भरती सरळ सेवा ऑनलाईन क्विज क्रमांक 3 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 20 प्रश्नांची सिरीज आपण घेऊन येत असतो. चला या 20 प्रश्नांची सिरीजला आपण सुरुवात करूया. बघा मित्रांनो, 20 प्रश्न आहे, त्याला 4 पर्याय आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं एक उत्तरसुद्धा आहे. मित्रांनो, ते उत्तर मी तुम्हाला सांगणार, परंतु तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही प्रश्नाचे उत्तरसुद्धा देऊ शकता. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमचा अभ्यास तुम्हाला कळेल. चला मित्रांनो, सुरुवात करूया. प्रश्न पहिला, 1923 साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय आहे विदा सावरकर, लाला हंसराज, स्वामी दयानंद, स्वामी श्रद्धानंद. बघूया उत्तर काय ते मित्रांनो. चला बघा, लाल कलरनी हे उत्तर दर्शवलं गेलेलं आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो स्वामी श्रद्धानंद. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघूया काय. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, फिजी आणि केनिया या देशातील भारतीय मजुरांच्या समस्यावर कोणी आवाज उठविला? पर्याय आहे रमाबाई रानडे, अवंतिकाबाई जोशी, हंसा मेहता, लक्ष्मी स्वामीनाथन. बघूया उत्तर काय आहे ते. याचं उत्तर आहे मित्रांनो रमाबाई रानडे, पर्याय क्रमांक 1. नंतरचा प्रश्न आहे, 17 जून 1948 घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? भाषावर प्रांतरचना घोषित करण्यात आली होती 1948, त्याचे अध्यक्ष विचारले मित्रांनो. चला पाहूया 4 पर्याय. न्यायमूर्ती एस के दार, एस के पाटील, ब्रिजलाल बियानी, काकासाहेब गाडगे. बघूया काय उत्तर येते तर. याचं उत्तर आहे मित्रांनो न्यायमूर्ती एस के दार. दार कमिशन होते जे प्रांतरचना आयोगासाठी, म्हणजे यांच्या अध्यक्षतेखाली ते कमिशन गठीत करण्यात आलं होतं. बरोबर आहे मित्रांनो. नंतरचा चौथा प्रश्न, जागतिक युद्ध परिषद भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व कोणी केले? जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व कोणी केले? पर्याय रमाबाई रानडे, अवंतिकाबाई जोशी, हंसा मेहता, लक्ष्मी स्वामीनाथन. बघूया काय उत्तर येते. याचं उत्तर आहे मित्रांनो रमाबाई रानडे. नंतरचा प्रश्न आहे, चला प्रश्न क्रमांक 5. तुमचे कमेंट येत आहे, असेच कमेंट सर्वांनी करत चला मित्रांनो, ठीक आहे. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. अशी रोज आपण सिरीज घेऊन येत असतो. प्रत्येक विषयाचे वेगवेगळे व्हिडिओ पण टाकलेले आहे, मराठी असो, गणित असो, GK असो, तेसुद्धा तुम्ही पाहू शकता. चला प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय आहे विठ्ठल रामजी शिंदे, भाऊराव पाटील, डॉक्टर BR आंबेडकर, महात्मा फुले. बघूया काय उत्तर येतं. याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर BR आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली? याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. उत्तर मी पर्याय आहे लोकमान्य टिळक, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकर, धोंडू केशव कर्वे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, लगेच कमेंट बॉक्समध्ये कळवा. याचं उत्तर बघूया आपण. याचं उत्तर आहे मित्रांनो विठ्ठल रामजी शिंदे. नंतर प्रश्न क्रमांक 7, डेक्कन एज्युकेशन सोसायटीने रिकामी जागा यांना आजीवन सदस्यत्व बहाल केले होते? पर्याय भाळशास्त्री जांभेकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे. बघूया काय उत्तर आहे तर. याचं उत्तर आहे मित्रांनो धोंडो केशव कर्वे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने धोंडो केशव कर्वे यांना आजीवन सदस्यत्व बहाल केले होते. 8वा प्रश्न आहे, मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? पर्याय आहे विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर. बघूया काय उत्तर येते. त्याचं उत्तर आहे मित्रांनो विठ्ठल रामजी शिंदे, देवदासी प्रथेविरुद्ध परिषद विठ्ठल रामजी शिंदे यांनी भरवली होती. नंतरचं आहे मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 9, भिल्लांचा उठाव रिकामी जागा येथे झाला. भिल्लांचा उठाव बघूया कुठे कुठे झाला. पुणे, खानदेश, मुंबई, कोकण. बघूया काय उत्तर येते याचं तर. याचं उत्तर आहे मित्रांनो खानदेश. कुठे झाला आहे? भिल्लांचा उठाव खानदेश येथे झाला. नंतरचा प्रश्न आहे, 1891 साली भाला हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 1891 साली भाला हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पर्याय सीमा पराजंपे, भास्करराव भोपटकर, मुकुंद पाटील,
कृष्णराज जवळकर, बघूया काय उत्तर येतं. याचं उत्तर आहे मित्रांनो भास्करराव भोपटकर. नंतरचा प्रश्न आहे 11वा प्रश्न, अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली. त्याचं पर्याय 1900, 1901, 1903, 1904, बघूया काय उत्तर आहे त्याचं. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1904. अखिल भारतीय महिला परिषद स्थापना 1904 झाली. नंतरचा प्रश्न आहे 1938 पूर्व खानदेशात अतिवृष्टीने गांजलेल्या शेतकऱ्यांसाठी साराबंदी चळवळ कोणी उभारली, साराबंदी चळवळ. ठीक आहे, चला पर्याय महात्मा गांधी, साने गुरुजी, महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, बघूया काय उत्तर येते. याचं उत्तर आहे मित्रांनो साने गुरुजी. नंतरचा प्रश्न क्रमांक 13वा, खालीलपैकी नानासाहेब पेशवा म्हणून कोणाला ओळखले जाते. पर्याय बाजीराव, बाळाजी विश्वनाथ, बाळाजी बाजीराव, रघुनाथराव, बघूया काय उत्तर येतं. याचं उत्तर आहे मित्रांनो बाळाजी बाजीराव. चला लक्षात ठेवायचं, नानासाहेब पेशवा कोणा म्हणून कोणाला ओळखतात, बाळाजी बाजीराव. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र सभाची स्थापना कुठे झाली. पर्याय मुंबई व पुणे, मुंबई, मराठवाडा, बेळगाव, बघूया काय उत्तर येतं. याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबईला झाली. नंतरचा प्रश्न आहे 15वा, सन 1839 पुणे येथे कोणी उठाव केला. त्याचं पर्याय कोळी, भिल्ल, वारली, कथकली. चला बघूया काय आन्सर येतं. तर याचं आन्सर आहे मित्रांनो कोळी. पुणे येथे 1839 कोणी उठाव केला, तर कोळी समाज आणि कोळ्यांनी उठाव केला, तर कोळ्यांचा उठाव म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते रिकामी जागा हे होते, कोण होते. होमरूल लीग, हां, महाराष्ट्रात होमरूल म्हणजे स्वयंशासन. आयर्लंडच्या धर्तीवर ॲनी बेझंट यांनी ही चळवळ सुरू केली होती. तर महाराष्ट्रात त्याचं नेतृत्व कोणी केलं, प्रणेते कोण होते. पर्याय भीमा नाईक, लोकमान्य टिळक, स्वामी दयानंद सरस्वती, विठ्ठल रामजी शिंदे. त्याचं बघूया मित्रांनो काय उत्तर येते. उत्तर आहे लोकमान्य टिळक. होमरूल आमचं शासन. ठीक आहे, ओके, कोणाचं शासन चालणार, आमचं शासन, अशा प्रकारची चळवळ, आमचा देश आमचं शासन, ही चळवळ आयर्लंडच्या धर्तीवर ॲनी बेझंटनी सुरू केली, आयर्लंड आयरिश विदुषी ॲनी बेझंट, आणि त्या धर्तीवर महाराष्ट्रात ती लोकमान्य टिळकांनी सुरू केली होमरूल चळवळ. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 17वा, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते. ठीक आहे, बघूया. पर्याय जमीनदार, राष्ट्रीय नेते, गिरणी कामगार, व्यापारी. तुम्हाला काय उत्तर वाटते मित्रांनो, काय यायला पाहिजे, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही नाही, थोडंफार बोर्ड दुखेल मित्रांनो, ठीक आहे, ओके, पण तुमचं रिव्हिजन होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट सर्वांनीच करायचं. काही व्हिडिओ चांगला वाईट हे काही कमेंट करायचं नाही आहे, फक्त प्रश्नाचे उत्तर कमेंट करा, मजा येईल. चला ठीक आहे, चुकलं तर काहीच होत नाही मित्रांनो, काही तुमचं वाया जात नाही, बरोबर आलं तेवढंच तुम्हाला बरं वाटेल. ठीक आहे, बघूया काय उत्तर आहे त्याचं मित्रांनो. याचं उत्तर आहे गिरणी कामगार, सोलापूर. सोलापूर हे मोठ्या प्रमाणात तुम्हाला माहिती आहे गिरणी त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, इचलकरंजीसारखं शहर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, की ज्याला आपण महाराष्ट्राचे मॅनचेस्टर असे म्हणतो. ठीक आहे, तर गिरणी कामगार हे असं एक लॉजिकल लक्षात ठेवायचं. प्रश्न 18वा, अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य या संघटनेने केले. कोणती संघटना आहे. पर्याय प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, ब्राह्म समाज, बघूया काय उत्तर येते मित्रांनो. उत्तर आहे प्रार्थना समाज. कोणता समाज, प्रार्थना समाज. ठीक आहे, बरोबर आहे. चला प्रश्न क्रमांक 19, त्यापूर्वी बघा पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त. तुमचा जर फायदा होत असेल तर तुमच्या मित्रांचा पण फायदा होऊ द्या मित्रांनो. ठीक आहे, आणि सबस्क्राईब करून थांबू नका, तर तिथे बेल आयकॉनचे बटन असते मित्रांनो, हे इथे दिलेले आहे खाली, त्या बेल आयकॉनचे बटनला क्लिक करा. ते त्याच्यासाठी की जे आता रोज तुम्ही यूट्यूबला जाणे, ते सर्च करणे, सक्सेस गायडन्स पॉईंट असं करण्यापेक्षा काय होते, बेल आयकॉनला जर क्लिक केलं तर जेव्हा आम्ही व्हिडिओ टाकतो त्यावेळेस तुम्हाला ॲटोमॅटिक त्याचं नोटिफिकेशन येऊन जाते मित्रांनो. ठीक आहे, ओके, म्हणजे आम्ही तुम्हाला आठवण करून देतो की व्हिडिओ पडलेला आहे, चला अभ्यास करा म्हणून. ठीक आहे, प्रार्थना समाजाचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 19वा, किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते. पर्याय आहे कोठे आणि कधी, हां, ठीक आहे, म्हणजे ठिकाण पण सांगायचं आहे, वर्ष पण सांगायचं आहे. पर्याय मुंबईमध्ये 1942,
ठाणेमध्ये 1945 टिटवाळामध्ये 1945 पुण्यात 1942 बघूया उत्तर काय आहे ते मित्रांनो. याचं उत्तर आहे टिटवाळा. किसान सभेचं पहिलं अधिवेशन हे टिटवाळ्याला भरलं आणि कधी भरलं 1945. प्रश्न क्रमांक 20, महात्मा मुन्शीराम वीज म्हणजे रिकामी जागा होय. ते कोणाचं टोपण राव आहे, कोणाला म्हणतात महात्मा मुन्शीराम वीज? पर्याय पंडित मदन मोहन मालवीय, स्वामी श्रद्धानंद, स्वामी स्वरूपानंद, स्वामी दयानंद. बघूया काय उत्तर आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे मित्रांनो स्वामी स्वरूपानंद. महात्मा मुन्शी राम वीस म्हणजे स्वामी स्वरूपानंद होय. चला मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन डेली क्विज, मराठी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता चाचणी. ठीक आहे, तुम्हाला जर हे डेली क्विज जर जॉईन करायचे असेल तर या नंबरवर एक व्हॉट्सअप मेसेज करावा. चला धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.